आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडीत शेतमजूर हेगडे यांचं उघड्यावरचं कुक्कुटपालन बनलंय कुटुंबाचा आधार. बारावी नंतर कुटुंबातील मुलाने लावला आई वडिलांच्या संसाराला हातभार. नृसिंहवाडी येथील खोचरे परिवाराच्या शेतावरील शेतमजूर रवींद्र हेगडे यांचं उघड्यावरचं कुक्कुटपालन आता त्यांच्या कुटुंबाचा आधार बनलंय. गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र हेगडे हे कुटुंबासह खोचरे यांच्या शेतात कामास आहेत. त्यांचा मुलगा रवी याने बारावी नंतर काय करायचं म्हणून शेतातच उघड्यावर कुक्कुटपालन सुरू केलं. रानात फिरून पोट भरणारे हे पक्षी असल्यामुळे खर्च म्हणावा तसा येत नाही. दररोज 15 ते 20 अंडी म्हणजे सुमारे 100 रुपयांचे उत्पन्न यातून मिळत आहे. तर कोंबडा आणि कोंबडी विकली तर 700 आणि 400 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे सध्या हेगडे यांचं हे उघड्यावरचं कुक्कुटपालन त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार बनलंय. महानकारी न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. रवींद्र हेगडे. हेगडे गाव कुठलं? गाव इथं राहायला तेरवाड. खुद शिर्डीचे? तेरवाड. तेरवाडचे. मग इथं तुम्ही काय कामगार म्हणून काम करताय? कामगार. मजुरी किती वर्षापासून? 5 वर्ष झाली. कोणाची शेती म्हणायची? खोचरे नरसिंहवाडीचे. आणि त्यांच्या शेतीमध्ये तुम्ही मजूर म्हणून काम करताय आणि सोबत हा कोंबडी पालनाचा व्यवसाय पण तुम्ही करताय. किती दिवस झाले कोंबड्या आणूया? 5 महिना लागला. चौथ्या 4-5 महिन्याचे कोंबड्या आणि कोंबड्या आहेत, देशी आहेत सगळ्या. आणि मग देशी कोंबड्यांचा आता व्यवसाय करत असताना ही कुठून जात, कुठली जात म्हणायची? गावरान कोंबडी आहे. आणि मग हे जी काय विक्री वगैरे करताय की नाही? मग विक्री चालू आहे. अंडी पण विकताय. किती उत्पन्न आहे याचं? 10-15 अंडी ह्या कोंबड्या घालतात. आणि एक कोंबडा कितीला विकताय आता? 700-600 पर्यंत जातोय कोंबडा हा. मग अशा पद्धतीचा व्यवसाय करत असताना घर बसल्या मालकाचं काम पण करायचं आणि जाता जाता उघड्यावरती ह्या कोंबडीचं पालन पण करायचं. याच्यापासून तुमच्या घराला मिळणारा खर्च पण निघतोय. किती रुपयाला एक पिल्लो आणलं होतं? 25 रुपयाला एक. एका दिवसाचं किती आणली होती? 25 टिकली का सगळी? टिकली ना. म्हणजे चांगल्या पद्धतीचा व्यवसाय हा घर बसल्या तू करतोयस.